परवा आमचे माननीय मुख्यमंत्री बोलताना म्हणाले जलयुक्त शिवारबद्दल त्यांनी कॅगच्या अहवालाचा या ठिकाणी दाखला दिला आता खरं म्हणजे अध्यक्ष मोदय कॅगचा जो अहवाल आहे या अहवालामध्ये हे जे काही शेरे आले ते शेरे का आले एकतर यातला एकही शेरा आपण जर अहवाल बघितला तर यातला एकही शेरा हा अध्यक्ष मोदय भ्रष्टाचाराच्या संदर्भातला नाही आपण बघा त्यांनी जे शेरे या ठिकाणी दिलेले आहेत ते शेरे काय आहेत माझ्याकडे आता त्याचं इंग्रजी व्हर्जन असल्यामुळे मी फक्त सांगतो की त्यांनी असं म्हटलं लिस्ट ऑफ एलिजिबल विलेजेस इन द ऑर्डर ऑफ प्रायोरिटी विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे लिस्ट ऑफ विलेजेस पूर्णपणे दिलेली नाही विलेज प्लॅन हा अधिक चांगला रन ऑफचा तयार करायला पाहिजे होता कॉन्करंट इव्हॅल्युएशन हे वेळोवेळी केलं नाही त्यानंतर फंडिंग मेकॅनिझम ही पूर्णपणे नीट ठरवलेली नाही आणि शेतकऱ्यांनी पाणी आल्याबरोबर दुबार पेरणी केली आणि वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप घेतले आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय जो काही आपला कायदा आहे महाराष्ट्र ग्राउंड वॉटर ऍक्ट त्याप्रमाणे अशा ठिकाणी सिंगल पीक घेतलं पाहिजे याशिवाय अध्यक्ष महोदय एकही आक्षेप सीएजीने घेतलेला नाही पण सगळ्यात मजेची गोष्ट काय तरी सीएजी चे आक्षेप का आले हा विचार मी केला आणि म्हणून मी याची नस्ती मागवली माझ्या लक्षात असं हो आलं अध्यक्ष मोदय सीएजी काय करतं आपल्या योजनेचं इव्हॅल्युएशन करतं त्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट पाठवतो की हे हे शेरे आहे मग त्या शेऱ्यांच्या संदर्भात आपण आपला खुलासा पाठवतो आणि मग ते शेरे वगळले जातात आता कॅगने आपले शेरे आणि त्या संदर्भात राज्य सरकारकडनं खुलासा मागणारे पत्र पाठवले पाच जून दोन हजार ला आणि त्यांना सांगितलं की आपलं या शेऱ्यांच्या बद्दल काही म्हणणं असेल तर एक महिन्यात त्या ठिकाणी सांगा अध्यक्ष मोदय आपण त्या शेऱ्यांवर काहीच पाठवलं नाही कॅगचा अहवाल तयार झाला पाच ऑगस्टला सभागृहात सादर झाला आठ सप्टेंबरला अध्यक्ष मोदय ज्या दिवशी सभागृहात सीएजीचा अहवाल सादर झाला त्या दिवशी हे शेरे वगळा म्हणून आपण पत्र पाठवलंय हे जे शेरे आले आहेत हे चुकीचे आहेत आणि ते वगळा हे पत्र कधी पाठवलं हो ज्या दिवशी कॅगचा अहवाल इथे सादर झाला हो याचा सरळ अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय सरकारकडनं कुठेतरी दबाव होता की कॅग मध्ये ताशेरे आले पाहिजे म्हणून कॅगने दिलेल्या शेऱ्यांना उत्तर पाठवू नका आता सुधीर भवनच्या अंडर ती कमिटी आहे तिथे उत्तर द्यावेच लागतील काही अडचण नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे जे काही कॅगचा भाऊ करून माझं तर म्हणणं आहे ही चांगली योजना बंद करण्याकरता षडयंत्र करून जाणीवपूर्वक सीएजीच्या आक्षेपांना वेळेत उत्तर न देता हा अहवाल या ठिकाणी मांडायला लावला आणि त्या अहवालात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना अध्यक्ष मोदय या ठिकाणी ही चौकशी लावली आहे काही हरकत नाही पाहिजे तेवढीच अध्यक्ष मोदय सातशे साडेपाच लाख कामं झाली त्यातल्या सातशे कामांचं तक्रारी आहे आणि त्याची चौकशी केलीच पाहिजे कारण मी स्वतःच या सभागृहात इथे बसलो असताना घोषित केलं होतं की त्याची चौकशी झाली पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी राजकीय हेतूनं खरं म्हणजे जे काम या ठिकाणी केलेलं आहे खरं तर आपण बघा याच अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कामं झाल्यानंतर ऐंशी टक्के गावात टँकरची आवश्यकता भासली नाही आणि दुबार पेरणी लोकांनी सुरू केली आता हे वाईट म्हणायचं की चांगलं म्हणायचं दुबार पेरणी झाली कॅगला वाईट वाटत आहे पण आपली तर इच्छाच होती की त्या ठिकाणी दुबार पेरणी झाली पाहिजे काही हरकत नाही अध्यक्ष महोदय